शिंदेगाव येथील भांगरे मळ्यात घरासमोर उभ्या केलेल्या आयशर ट्रकला रात्री अचानक आग लागल्यानं त्या आगीत संपूर्ण ट्रक व त्यामधील पी यू पाईप जळून खाक झाला विजय मनोहर नारखेडे यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सातपूर येथील ए पाईप कंपनीतून आयशर ट्रक एम एच पंधरा ई जी चौऱ्याण्णव त्र्याहत्तर हिच्यामध्ये पी यू सी पाईप भरून ट्रक नेहमीप्रमाणं घरासमोर लावली होती नारखेडे यांना दुसऱ्या दिवशी पीयूसी पाईपची डिलेव्हरी ही द्यायची होती रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक कशाने तरी आयशर ट्रकला आग लागली काही मिनिटातच आगीच्या ट्रकला चहू बाजून ना घेरला नारखेडे व आजूबाजूच्या रहिवाशांना ट्रकला आग लागल्याचं कळताच त्यांनी बादल्यांमधून पाणी भरून आग भिजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला मात्र ही ट्रक संपूर्ण जळून खाक झाली होती रवींद्र जाधव दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड